Hi friends, good morning. Yesterday we learned that mother langur took her baby langur in her lap and she was thinking about which is the proper place or which is the safe place. आपण कालच्या भागामध्ये असं पाहिलं होतं की त्या तिची काही आई असणारी पार्टनर आहे, मादी असणारी जी काही पार्टनर आहे तर तिने आपलं पिल्लू घेतलं होतं, आपल्या मांडीमध्ये घेऊन तर ती विचार करत होती, शोध घेत होते की आता आपल्या पिल्लाचं ते सुरक्षित असं ठिकाण कोणतं आहे. तर पुढे काय होतं ते आपण बघूया. लेट्स नेक्स्ट पॅराग्राफ. फॉर फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. Even today, I cannot forget that look in her eyes, showing silent gratitude on me for saving her child. पहिला वाक्य बघूया. For a few seconds, काही सेकंदासाठी, पिल्लू तर तिच्या मांडीमध्ये होतं, ती लेकीकडे पाहत होती आणि काही सेकंद द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. सरळ माझ्या डोळ्यामध्ये ती पाहत होती. She was looking straight to द नॅरेटर. त्या लेखकाच्या डोळ्याकडे तर ती सरळ नजरेनं पाहत होती. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आणि आज सुद्धा इव्हन टुडे आज सुद्धा आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक. इथं लुक या ठिकाणी वर नसून ते नाव आहे. आणि आज सुद्धा मी ती नजर तर तिनं माझ्या डोळ्यामध्ये पाहिली, ती जी काही नजर होती ती नजर मी विसरू शकत नाही. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तर तिच्या डोळ्यातली जी काही असणारी जी काही नजर होती तर ती मी आजही विसरू शकत नव्हतो. शॉरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड. आणि तर ती नजर लेखकाला सांगत होती, नॅरेटरला सांगत होती, शॉरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड. सायलेंट ग्रॅटिट्यूड शांतपणे याचा कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. शांतपणे कृतज्ञतेचा केला वर्षा. शॉरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. म्हणजे तर तिच्या पिल्लाला वाचवल्यामुळे तिला जो काही कृतज्ञता व्यक्त करायची होती त्या नजरेतून ती कृतज्ञता व्यक्त करत होती. जनरली ऍट दॅट टाइम द ह्युमन बिईंग सेड थँक यू. सर्वसामान्यपणे जर एखाद्यानं आपल्याला मदत केली तर आपण लगेच काय करतो, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर त्याचे आभार व्यक्त करतो, थँक यू म्हणतो. बट शी कुड नॉट एक्सप्रेस हर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द नॅरेटर. ती असणारी जी काही नर मादी असणारी जी काही वानर होती तर ती आपल्या पिल्लाला वाचवल्याबद्दल लेखकाचा आभार व्यक्त करू शकत नव्हती. त्यामुळे तर ती आपल्या नजरेतून कृतज्ञतेचा वर्षाव करते. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. कारण तर तिचं पिल्लू वाचवलेलं होतं. म्हणून लेखक म्हणतोय की मी अजूनही तर तिची जी काही कृतज्ञतेची जी काही नजर आहे ती अजून विसरू शकत नाही. अंडरलाईन द सेंटेन्स ऑर मार्क द सेंटेन्स आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. ह्या वाक्याला खून करा आणि ह्या वाक्यामध्ये यूज एबल टू अनएबल टू. वाक्यामध्ये एबल टू अनएबल टू चा वापर करा. नेक्स्ट सेंटेन्स. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन द सेंटिमेंट. इमोशन सेंटिमेंट दोन्हीचा अर्थ एकच आहे. इमोशन म्हणजे भावना, सेंटिमेंट भावना. म्हणजे मी त्या भावनेनं मी ओव्हरव्हेल्म्ड झालो होतो. ओव्हरव्हेल्म्ड बाय म्हणजे ने भारून झाले. त्या फ्रेंडचा अर्थ लक्षात घ्या. ओव्हरव्हेल्म्ड या शब्दाचा अर्थ आहे की भारावून झाले. मी त्या भावनेनं म्हणजे तर तिची जी काही नजर होती तिची काय भावना व्यक्त करणार होती तर त्या भावनेनं मी खूप भारावून गेलो असं लेखक म्हणतोय. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन द सेंटिमेंट. त्या भावनेनं मी अतिशय भारावून गेलो होतो. तर ह्या वाक्याला कोण करा मार्क दिस सेंटेन्स अँड फर्स्ट स्टेट द व्हाईस अँड देन चेंज द व्हाईस. पहिल्यांदा यातला व्हाईस सांगा कोणता येतो आणि त्यानंतर त्याचा चेंज द व्हाईस करा. आय वॉज ओव्हरवेल्ड बाय द इमोशन द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि तर तिनं ज्या पद्धतीनं माझे आभार मानले होते तर त्यामुळे मी अतिशय भारावून गेलो होतो. दोन गोष्टीमुळे तर लेखक भारावून गेला होता. एक तर त्या इमोशनमुळे आणि तिची काय पद्धत होती, मार्ग जो होता द वे शी सेड थँक्स टू मी,
तिने जे काही माझे आभार मानले होते त्या मार्गाने त्या पद्धतीने मी अतिशय पाहून गेलो होतो, असं लेखक म्हणतो. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकिंग चाइल्ड इन हर लॅप. आणि तर त्या ठिकाणी एक युनिव्हर्सल मदर, युनिव्हर्सल शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक या शब्दाचा अर्थ आहे की सर्वत्र असणारी, म्हणजे जगामध्ये आई ही खूप सर्वश्रेष्ठ असते. आणि तशीच आई तर त्या ठिकाणी लेखकानं पाहिली होती की जी आई आता लेखकाला काय करणार होती, आभार मानणार होती, कृतज्ञता व्यक्त करणार होती, बट शी कुड नॉट एक्सप्रेस माय वर्ड्स, परंतु ती आपल्या शब्दांच्या माध्यमातून ती आभार व्यक्त करत नव्हते, फक्त नजरेच्या माध्यमातून तिने आभार व्यक्त केले होते. म्हणून तो म्हणतो की तर त्या ठिकाणी एक वैश्विक असणारी आई बसलेली होती की जिने काय केलं होतं, होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड, आघात सहन केलेला, खूप मोठ्या संकटाला सामोरं गेलेलं एक मूल आपल्या मांडीमध्ये घेऊन बसलेली एक युनिव्हर्सल मदर त्या ठिकाणी बसलेली होती. नेक्स्ट पॅराग्राफ. Then in a flash म्हणजे एका क्षणात, आणि त्यानंतर एका क्षणात, she jumped with her baby clinging to her belly and reached to our kitchen roof. ती या ठिकाणी शब्द असेल क्लिंगिंग, क्लिंगिंग म्हणजे बिलवणे, चिटकून राहणे. बेली, बेली या शब्दाचा अर्थ आहे पोट. त्यानंतर काही क्षणामध्ये ती उड्या मारत, शी जंपड विथ हर बेबी, आपल्या पिल्लाला घेऊन उड्या मारत गेली, तिचे पिल्लू की तिच्या पोटाला घट्ट पकडून होतं, त्या पिल्लाला घेऊन अशा पद्धतीने ती उड्या मारत गेली. अँड रीच्ड आवर किचन रूफ, आणि ती कुठे पोहोचली तर आमच्या स्वयंपाक खोलीचे जे काय असणार छत होतं त्या छतावर जाऊन ती पोहोचली. मार्क दिस सेंटेन्स, शी जंपड विथ हर बेबी पासून ते वाक्याचं रूफ पर्यंत यूज नॉट ओनली बट ऑल्सो and as well as, ह्या वाक्यामध्ये तर तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो आणि as well as वापरता येऊ शकते. त्यानंतर काही क्षणामध्ये तर ती उड्या मारत असताना तर तिचे पिल्लू हे तर पिल्लाने घट्टपणे तिच्या पोटाला पकडलेलं होतं, आणि तर ती उड्या मारत ती किचन रूमकडे पोहोचली. शी सर्वेड द एरिया फॉर द व्हिशियस स्मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आवड शब्द असेल व्हिशियस, व्हिशियस म्हणजे क्रूर या ठिकाणी शब्द वापरलेला, विकेड मार्जिनमध्ये तर कोण शब्द दिलेला आहे, दुष्ट किंवा क्रूर. सर्व्हे आणि टू सर्व्हे दोन शब्द आहेत, एक नाउन आहे आणि एक वर्ब आहे. आता इथे या ठिकाणी सर्व्हे म्हणजे परीक्षण करणे किंवा तपासणी करणे. शी सर्व्हेड म्हणजे बारकाईने परीक्षण केलं. शी सर्व्हेड द एरिया फॉर, म्हणजे तर तिनं तो जो काही एरिया होता त्याचे काही भाग जो होता तर त्या भागाचा अतिशय बारकाईनं सर्वेक्षण केलं, बारकाईनं तपासणी केली. फॉर बिकॉज, फॉर सारखे बिकॉज आपण इथे करू शकतो, फॉर द व्हिशियस मेल लंगूर, कारण तर तो क्रूर असणारा, तो दुष्ट असणारा, तो जो काय मेल लंगूर होता, तो जो काही नर असणारा, जो काय मानव होता, तर त्याच्यासाठी इतर सर्व ठिकाणी तर तिनं बारकाईनं पाहिलं, म्हणजे आणखी परत येईल तो त्या आपल्या मुलाला मारेल या दृष्टीनं, म्हणजे ही घटना परत होऊ नये यासाठी तर तिनं बारकाईनं पूर्णपणे भागाचं सर्वेक्षण केलं, तपासणी केली. अँड देन लेफ्ट अवे, आणि त्यानंतर लीप शब्द येईल म्हणजे उड्या मारली, त्याचं भूतकाळ लेफ्ट. अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ व्हायलंट एन्काउंटर, आणि तर त्यानंतर विरुद्ध दिशेनं तर ती उड्या मारत गेली. फॉर द व्हिशियस मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे विरुद्ध दिशेला तर ती उड्या मारत गेली टू द प्लेस ऑफ व्हायलंट एन्काउंटर. व्हायलंट म्हणजे हिंसक, जी काही हिंसा घडलेली होती, जी काही वाईट घटना घडलेली होती. एन्काउंटर म्हणजे चकमक किंवा घटना, म्हणजे आणखी क्रूर घटना घडवली तर त्या विरुद्ध बाजूला तर ती उड्या मारत तर ती तिथून निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इनडीड अ रियालिटी. वाक्य म्हणतात तर त्या वाक्याचा आपण अर्थ नीट बघूया.
द ब्रीफ मीटिंग अगदी थोडक्यातच असलेली ही जी काही किंवा थोडी झालेली जी काही भेट होती कोणाची विथ द मदर अँड द बेबी लंगो ती एक आई आणि तर ते पिल्लू असणार जे काय वारणाचे काय पिल्लू होते यांची जी काही थोडक्यात झालेली जी काही भेट होती त्या भेटी कन्व्हिन्सली दॅट कन्व्हिन्सड खात्री पडली म्हणजे मला अशी खात्री पडली माझा असा विश्वास झाला की दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन हे वाक्य खूप महत्वाचं आहे इंटरस्पेसिस कम्युनिकेशन इंटरस्पेसिस स्पेसिस या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रजाती जाती इंटरस्पेसिस अंतरजाती किंवा अंतरप्रजाती म्हणजे वेगवेगळ्या असलेल्या प्रजाती इंटर स्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे अंतरप्रजाती संवाद म्हणजे लेखकाच्या ह्या भेटीमुळे एक गोष्ट लक्षात आली की आंतरजातीय आंतरप्रजातीय असलेला संवाद अँड म्युच्युअल ट्रस्ट म्युच्युअल म्हणजे एकमेकांचा ट्रस्ट विश्वास म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि आंतरप्रजातीमधला संवाद इज इनडीड रियालिटी इनडीड खरोखर वास्तवात रियालिटी म्हणजे वास्तव वास्तवामध्ये खरोखरच आंतरजातीय संवाद आणि एकमेकांच्यावरचा विश्वास ही गोष्ट घडून येऊ शकते ही तर त्याला गोष्ट लक्षात येते अँड शुड एनीवन स्ट्राइक द राईट कॉर्ड द रिलेशन कम्स इन टू ऍक्शन आणि कोणालाही म्हणजे कोणत्याही व्यक्तीला इथं कॉर्ड या शब्दाचा अर्थ तंतुवाद्याची तार असा होतो परंतु तिथं आपल्याला स्पर्श करून जाण्याचं गरजेचं म्हणजे शुड एनीवन स्ट्राइक द राईट कॉर्ड म्हणजे प्रत्येकाला तर ती गोष्ट स्पर्श करून जाऊ शकते द रिलेशनशिप हम्स इंटरॅक्शन आणि त्यांचं त्यामुळे जे काय रिलेशनशिप रिलेशन नातं रिलेशनशिप नाते संबंध हम्स इंटू ॲक्शन हम्स इंटू ॲक्शन या शब्दाचा अर्थ बिकम ॲक्टिव्ह म्हणजे ते पुन्हा तर ते नातं सक्रिय होऊ शकतं म्हणजे इथे या ठिकाणी तर त्याला सांगायचं की लेखकाला की ह्या संक्षिप्त किंवा थोडक्यासाठी जी काही भेट होती ह्या भेटीमुळं तर दोन गोष्टी लक्षात येतात एक तर इंटरस्पीसीज कम्युनिकेशन म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातले जे काही संवाद आहे आणि एकमेकांच्या वरचा असणारा विश्वास म्हणजे तर त्या ठिकाणी जो लेखकावर दाखवलेला तर त्या मदरनं तो विश्वास म्हणजे हा खरोखरच तर त्या ठिकाणी सक्रिय होऊ शकतो हे तर त्याला सांगायचं द मदर लंगूर शोड मी दॅट त्या मदर लंगूरने मला असं दाखवून दिलं त्या आई असणारी जी काही वारणा होती तर तिनं मला असं दाखवून दिलं की दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड एनिमल फक्त अन्न म्हणजे आपण प्राणी आणि मानव यांच्यातला संबंध कसा येतो की आपण फक्त तर त्यांना काय करतो अन्न खायला देतो आणि किंवा समजा घरामध्ये जर एखादं पाळीव प्राणी असेल किंवा एखादा कुत्रा आपण पाळलेला असेल किंवा मांजर पाळलेला असेल तर त्याला आपण योग्य वेळेमध्ये खायला देतो म्हणून ते आपल्यासोबत राहतात त्याच्यामुळे ते रिलेशन निर्माण होऊ शकतं नातं निर्माण होऊ शकतं पण इथे या ठिकाणी तर त्या मदर लंगूरने असं मला दाखवून दिलंय लेखक म्हणतोय द मदर लंगूर शोड मी दॅट द फूड वॉज नॉट ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन मीन्स ऑफ कम्युनिकेशन संवादाचं साधन मीन्स म्हणजे साधन कम्युनिकेशन संवाद म्हणजे अन्न हे फक्त संवादाचं साधन नाही मानव आणि प्राण्या म्हणतात तर बट दॅट देअर वेअर ओनली मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड तर त्या ठिकाणी आणखी अशी काही काही साधनं आहेत देअर वेअर ऑदर मीन्स म्हणजे इतर साधनं आहेत ऑफ एस्टॅब्लिशिंग एस्टॅब्लिशिंग मीन्स क्रिएटिंग निर्माण होणं अ बॉन्ड बॉन्ड म्हणजे बंध म्हणजे मानवाच्या मध्ये आणि प्राण्यांच्या मध्ये असं आणखी काही साधन आहे की त्यांच्यामध्ये काही बंध निर्माण होऊ शकतात प्रेमाचे बंध निर्माण होऊ शकतात तर त्या गोष्टी कोणत्या थ्रू ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग तीन गोष्टींमधून म्हणजे फक्त अन्नच नाही तर आणखी काही गोष्टी आहेत तर ते म्हणजे त्याची पहिली गोष्ट आहे ट्रस्ट विश्वास कम्पॅशन करुणा अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि एकमेकांच्यावरचं समजूतदारपणा एकमेकांच्या मधला समजूतदारपणा ह्या तीन गोष्टीवरून सुद्धा म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातील संवाद साधता शकतो म्हणजे फक्त अन्नच खायला गेलो म्हणून संवाद करू शकत नाही किंवा तर ते एकमेकांच्या मध्ये बॉन्ड निर्माण होऊ शकत नाही तर ह्या तीन गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत पहिले ट्रस्ट विश्वास म्हणजे तर त्या आईनं
त्या मदर लंगूरनं लेखकावर विश्वास दाखवला होता की ह्या व्यक्तीकडून आपल्या मुलाला कसलाही धोका नाही, हा विश्वास कंपॅशन करुणा म्हणजे एक जी काही दया वगैरे आपण म्हणतो आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि एकमेकाला समजूतदार समजून घेण्याची जी काही भावना आहे तर ती तर ह्या तीन गोष्टींनी सुद्धा तर आपण मानव आणि प्राण्यांच्या मध्ये बंध निर्माण करू शकतो ही ही गोष्ट तर त्या मदर लोंगरनं तर त्या लेखकाला समजू शकेल. 55 years have passed since that day आणि तर त्या दिवसापासून 55 वर्ष उलटून गेली. म्हणजे ह्या प्रसंगात लेखकाला सांगायचं की 55 वर्ष उलटून गेली ह्या गोष्टीला. 55 years have passed since that day त्या दिवसापासून म्हणजे 55 वर्ष उलटून गेली. I am now 70 years old म्हणजे मी आता 70 वर्षाचा आहे. आता जर विचार जर केला तर म्हणजे जर 55 वर्ष होऊन गेली आणि लेखक आता 70 वर्षाचा आहे म्हणजे याच्यावर आपल्याला लेखकाचं वय कळत असेल किती असेल? निश्चितपणे विचार करा, उत्तर तुम्हाला निश्चितपणे काढता येईल. लेखकाचं आत्ताचं वय किती असू शकतं? ए सॉरी, त्या तो जो काय प्रसंग घडलेला होता त्यावेळेस त्याचं वय किती होते हे तुम्हाला सांगता येऊ शकेल नक्कीच. I am now 70 years old बट आय स्टील, परंतु स्टील या शब्दाचा अर्थ आहे अजूनही अद्याप आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर अत्यंतिक आवडीनं मला आठवतं, परंतु मला आजही आठवतं दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड आणि ती एक खास बेल किंवा खास झालेली चकमक, खास जी काही घटना आहे तर लेखकाच्या आयुष्यात तर ती आजही तर त्याला अत्यंतिक आवडीनं तर ती घटना आठवते. अत्यंत खूप मनापासून ती घटना तो प्रसंग तर त्याला आठवतो, कारण ह्या प्रसंगातून तर लेखकाला काहीतरी शिकायला मिळालेलं होतं. म्हणून यातून तिनं त्या मदर लंगूरनं असं सांगितलं की माणसा माणसामध्ये किंवा माणूस आणि प्राणी यांच्यातला संबंध सुद्धा अशा पद्धतीनं वृद्धिंगत करता येऊ शकतात, आपल्याला वाढवता येऊ शकतात. ठीक आहे, तर मला असं वाटतं की हा धडा तुम्हाला समजला असेल. इतर चित्र लिहिलं आहे मदर लंगूर अँड बेबी लंगूर. द रायटर ऑफ दिस लेटर सॉरी दिस लेसन इज तपन मुखर्जी. तपन मुखर्जीने हा तर त्यांच्या लहानपणीचा असलेला एक प्रसंग, साधारणपणे तर त्यांचं वय 15 वर्ष तर त्यावेळेस असतील ते 15 वर्षाचे आणि त्यावेळेस तो अनुभव तर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीनं आपल्यासमोर धड्याच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. आय विश आय होप दॅट यू ऑल अंडरस्टूड दिस लेसन. मी अशा करतो की तर तुम्हाला हा धडा समजला असावा. त्यातले मार्जिन क्वेश्चन सगळे सोडवा, त्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा आणि ग्रामर सेंटेन्स सगळे घेऊन करा. ठीक आहे, वी स्टॉप हियर.